पहाटे माझ्या गडकोटाचे भ्रमण या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे। आज आपण इथे नांदगिरी म्हणजे कल्याणगड या गडाच्या पायथ्याशी आलेलो आहे। आता आपण गड चढण्यास प्रारंभ करूया। कल्याणगडाची उंची समुद्रसपाटीपासून 3500 फूट उंच आहे। हा गिरिदुर्ग प्रकारातील किल्ला आहे। हे विक्की रामोगुडे आमचे शेजारी राहणारे आहेत। हे जरा शिस्तप्रिय आहेत कारण त्यांचे वडील मिलिटरीमध्ये होते। दुर्दैवाने ते आपल्यात नाही आहेत, परंतु कुटुंबाची सर्व जबाबदारी वाहून नेण्याची क्षमता असलेला मुलगा आहे याची मला खात्री आहे। आणि हे राजू जे छत्रपती शिवरायांचे जे वंश सिसोदिया घराण्यातील होते उदयपूरचे, ते उदयपूरचे रहिवासी आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल यांना नितांत आदर आहे। आणि हे आमचे पाहुणे गोरख कदम खेडचे अतिशय सोजवळ मनुष्य, त्यांच्याबद्दल बोलावं तेवढं थोडेच आहे। चला निघूया आपण। नांदगिरी गाव दिसते ना। मंडळी, ह्या गडाचा इतिहास जर आपण पाहिला तर शिलाहार राजा भोज दुसरा याने 1178 ते 1209 या कालावधीमध्ये हा किल्ला बांधून पूर्ण केलेला आहे। त्यानंतर या गडावरती कल्याण स्वामीचं वास्तव्य होतं, त्यांची समाधी आहे, त्या ठिकाणी आपण जाणारही आहोत। चला आपण कल्याणगडाच्या महादरवाजाजवळ पोचलेलो आहोत। पोचतोय जवळजवळ आपण वरच्या माथ्यावर। सदरचा किल्ला हा छत्रपती शिवरायांनी 1673 जिंकून स्वराज्यात सामील केलेला आहे। मंडळी, हे हनुमानाचं मंदिर आहे, आपण दर्शन घेऊया। मंडळी, ही गणेशाचं मंदिर दिसत आहे। आता ही कल्याण स्वामीची समाधी हा पण बोर्ड लावलेला आहे, तिथे जाऊया आपण। आत जाते जा बघा पाहून जुनं तिथे Thank you.
मंडळी ही कल्याण स्वामीची समाधी आपल्याला दिसत आहे. कल्याण स्वामीचा जन्म 1636 बाबुळगाव. बाबुळगाव हे म्हणजे माजी मुख्यमंत्री कैसरी विलासराव देशमुख हे बाबुळगावचे सरपंच होते त्या काळी. तर त्या गावी कल्याण स्वामीचा जन्म झाला. त्याचा कालावधी एकूण 1636 ते 1714 आहे. 1678 कल्याण स्वामी हे समर्थ रामदासाच्या जवळच होते, त्यांच्याच सानिध्यात होते. नंतर समर्थ रामदासांनी त्यांना डोमगाव म्हणजे जिल्हा उस्मानाबाद या ठिकाणी जाण्यास सांगितले. तिथपासून ते तिकडे गेले. परंतु ह्या गडावरती कल्याण स्वामी कोणत्या वेळेस होते आणि किती कालावधीकरता होते हे हा मात्र इतिहासामध्ये उल्लेख नाही. तरी पण ही कल्याण स्वामीची समाधी आहे. कल्याण स्वामी हे समर्थ रामदास स्वामीचे अतिप्रिय शिष्य होते. हा जो दिसतोय हे वाड्याचे अवशेष दिसून येत आहेत. त्या काळची वाडा राहण्याचा वाडा वगैरे असावा त्या दगडावरून आपल्याला समजून येत आहे. मंडळी जे पूर्व बाजूला दिसत आहे थोडासा धूर दिसत आहे बघा, त्याच्यात पुढे वर्धनगड आहे. आणि या बाजूला इथं जर्डेश्वर डोंगर आणि ही पश्चिम बाजूला वाईचा विभाग येतो. चला मंडळी, आता ही प्रसिद्ध असणारी रहस्यमय जी गुहा आहे तिकडे आपण निघालेलो आहोत. हे रेलिंग लावलेलं आहे. उतरताना त्यांनी अशी इन्स्ट्रक्शन पण दिली आहेत की रेलिंगला धरूनच तुम्ही खाली गुहेमध्ये प्रवेश करायचा. हे पार्श्वनाथाचं मंदिर आहे. इथं संपूर्ण पाणीच असतं पण आता सध्या पाण्याची पातळी कमी झालेली आहे असं आपल्याला दिसून येत आहे. परंतु रेलिंगच्या आतल्या बाजूला पाणी आपल्याला दिसतंय बघा. इथे प्रचंड अंधार आहे. आम्ही येताना बॅटरी घेऊन आलो होतो. तसं त्या पार्श्वनाथाचं मंदिर हे शांत एकदम जैन संप्रदायाचे हे मंदिर आहे. आणि पार्श्वनाथ आणि दत्तात्रेय हे जुनी दैवत आपल्याला इथे दिसत आहेत. ही दत्ताचं मंदिर आहे. दत्ताच्या मंदिराचं दर्शन घेऊया. दत्त महाराज की जय. आता आपण गुहेतून परत माघारी फिरलेलो आहोत बाहेर निघण्याच्या दिशेने. काळाकुट्ट अंधार आहे. रेलिंगला धरून थोडं पुढे सरकावे लागत आहे. अशी असणारी ही रहस्यमय गुहा आहे. तिला जरूर युवकांनी भेट द्यावी. म्हणजेच कल्याणगड पाहण्यासारखं ठिकाण आहे असं मला वाटतं. सातारा शहरापासून अवघ्या 24 किलोमीटर अंतरावर पूर्वेस हा कल्याणगड आहे.